देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ति चारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। अंगारंगान सांडली ग देही मिठाई नांदली काठ भंगा बांधली ग देही मिठाई नांदली विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला खुर्चीच्या लेवलचा तो पंगा आहे बोला काय बरं हो ना हो सकाळी हेलिकॉप्टर इथं उतरला आपल्या ह्याच्यामध्ये हो तुमच्या फ्लॅटमध्ये हेलिकॉप्टर उतरवलंय घरा बांधलं जाता उतरे भेटणार नाही उतरवलंय तुमच्या इथं तुमचं आहे ना तिथे कोपऱ्यावर तिथं उतरवलंय टपा आहे ना टपा तिथे आहे हा माझा आणि बबनचा दोघांचा सोबत आम्ही दोनदा कुपनी घातल्या ते काय राहते जागा
चला हार वगैरे घ्यायचा आहे जवळा, चल करते की हे जा फोटो काढू जातेस ना फोटो काढायला बोल बोल अभंग बोल अडक राम म्हणताना रा आणि म्हण, रामातला रा आणि म्हण तेच म्हणायचं, पण त्याला राम राम म्हणायला आलं नाही, मला म्हणायला आलं, त्याला सांगितलं मला मला म्हण, मला मला म्हणता म्हणता त्या मराचा व्यत्यास होईल आणि राम शुद्ध होईल आणि त्याच्यानं तुझा उद्धार होईल. मग त्याला राम म्हणता आलं का नाही त्याच उत्तर, भक्तीच्या अंगाने जा, ज्ञानाच्या अंगाने जा, वेदांत तत्वाच्या कुठल्याही मार्गाने जा, मार्गाच्या चिंतनाने त्याचं उत्तर शोधा. एकच उत्तर भेटेल, राम म्हणायला जे पुण्य लागत ते त्याच्याकडे नव्हतं म्हणून त्याला राम म्हणता आलं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी काय सांगितलं, दयाची येवाचे पुरात होते राम नाटक असे माझे जन्म सहस्र वळते, एकदाकडून फार बोलत राहा रामायणा पाहा. आताच लेटेस्ट उदाहरण सांगते तुम्हाला, हे पकवाज आहे, पकवाज ज्यावेळेला कीर्तन चालू असतो त्यावेळेला कीर्तनकार मोठं मोठं म्हणत असताना या पकवाजातून बोलत उठतो, काय म्हणतात काय निघतात काय बोल निघतात, विठ्ठल 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 पकवाजातून बोल निघतात, पकवाज बोलतो चामड्याची दोन्ही तोंड चामडचे तो पकवाज विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो. विण्याच्या तारा, विण्याच्या तारा एक झंकार मारला तर त्या विण्याच्या चारही तारा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. काजरांच्या घरातील टाळ एकमेकावर आपटून आपटून विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात, काजरी विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात, पण बसलेले बसले विठ्ठल विठ्ठल म्हणतात म्हणतात विठ्ठल विठ्ठल. हार घातल्यावर ती कुत्रा पण मी तुम्हाला नाही बोलतो, पण मला आपण बोलून पण करायचं तुम्ही कशाला मरणावर घेताय, ज्याच्याकडे पुण्य असतील त्याच्या मुखातून नाम मी कालाही संकल्पना ज्या दोन गोष्टीने बोलले त्या दोन गोष्टी मुळात जगामध्ये दुर्ल हो, म्हणून काला दुर्ल आहे, त्याच्यामध्ये पहिलं झालं नाम दुर्ल आहे ना जगामध्ये दुर्ल आहे. दुसरी गोष्ट प्रेम, प्रेम दुर्ल आहे, प्रेम दुर्ल आहे कसं शक्य, प्रेम दुर्ल आहे, प्रेम तर देवाच ते ना दुर्ल आहे प्रेम, ही उपनिषदामध्ये आत्मनस्तु कामाय ध्वजा प्रियं भवति.
नवाय सर्वस्य कामाय सर्वं प्रिय भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रिय भवति विठल विठल आदेशा प्रमाण के लिए आदेशा प्रमाण के लिए
सर्वांनी इथे लक्ष द्या, तरुण मंडळ आपल्याला इथं आता महाप्रसाद सर्वांना घ्यायचा आहे, तरी जेवणासाठी सगळ्यांना वाटते आपल्या सभागा इथे जायचं आहे, जेवण रूम मध्ये आणि सगळ्यांनी जेवण वाटण्यासाठी मदत करायची आहे. चला तरुण मंडळ जेवण वाढायचं आहे, आले आता दोन तीन तासाचं बनणार आहे. मुंबई मंडळ कसे पाठवतो.